बुधवार दिनांक 25/9/2024 रोजी शेवगाव पंचायत समिती शेवगाव येथे प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार 2 तास ठिय्या आंदोलन. 15 दिवसात तात्काळ अंमलबजावणी न केल्यास शेवगाव शहर व तालुक्यातील भूमिहीन बेघर अतिक्रमणधारकांच्या कुटुंबासह शेवगाव पंचायत येथे राहोटी टाकून आंदोलन करणार. प्राध्यापक किसन चव्हाण यांचा प्रशासनाला इशारा. 16 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी. राज्यातील शासकीय गावठाण गायरान आणि वन विभागाच्या जागेवर निवासासाठी भूमिहीन बेघर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील कुटुंबांची वर्षानुवर्ष अतिक्रमणे केलेली आहेत. ती संबंधित व्यक्तींच्या नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 ऑगस्ट 2024 रोजी महसूल मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशन जनसंपर्क कार्यालय येथे राहुरी तालुक्यातील कोल्हार येथे लोणी या ठिकाणी पायी चालत मोर्चा काढण्यात आला होता. त्याची दखल घेऊन महसूल मंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि सर्व विभागांचे प्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सदरच्या जागेवरच्या अतिक्रमणाचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश माननीय महसूल मंत्री महोदय यांनी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी सर्व गटविकास अधिकारी पंचायत समित्या यांना तात्काळ अंमलबजावणीचे लेखी आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी बुधवार 25/9/2024 रोजी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच तालुक्यातील अतिक्रमणधारक आपल्या कुटुंबासह 2 तास पंचायत समिती कार्यालयात आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय गायरान गावठाण जमिनीवरती राहण्यासाठीची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण कायम करावी, त्या जागेवरती शासनानं दिलेले जे मंजूर झालेले घरकुल आहे ते घरकुल त्या ठिकाणी देण्यात यावे यासाठी आज पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये आपण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांच्या वतीनं आज ठिय्या आंदोलन केलं. खरं म्हणजे मागच्या 5 ऑगस्टला राज्याचे महसूल मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर आपण राज्यातील ही जी अतिक्रमण आहेत ही अतिक्रमण अनेक वर्षापासूनचा हा भिजत पडलेला प्रश्न आहे, आमच्या सगळ्या जीवनमरणाशी निगडीत असणारा हा प्रश्न. जे अतिक्रमण धारक आहे याची वर्षानुवर्षापासूनची मागणी आहे की ती अतिक्रमण कायम करा. प्रधानमंत्री आवाजचं घरकुल असेल, शबरी आवाजचं घरकुल असेल किंवा रमाई आवाजचं घरकुल असेल तिथं ते मिळावं, परंतु काही तांत्रिक अडचणी दाखवून प्रशासकीय स्तरावरती या शासनाच्या जागा आहेत, गायरान जागा आहेत, त्या देता येणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी 1000 लोकांचा बिराड आंदोलन महसूल मंत्र्याच्या घरी लोणी या ठिकाणी विखेंच्या घरी केलं आणि त्याच्यानंतर 16 ऑगस्टला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे वन विभागाचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेतली पदाधिकाऱ्यांच्या समवेत आणि त्यांनी आदेश केले की ज्या ज्या गावांमध्ये गावठाणवरती, गायरानवरती, वन विभागाच्या जागेवरती ज्यांची ज्यांची घरासाठीची अतिक्रमण आहेत त्यांचे प्रस्ताव मागून घ्या, म्हणजे आपल्याला पुढील कारवाई करा. त्या अनुषंगाने त्या अहमदनगर जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र काढलं पंचायत समितीला की आपापल्या गावातली सगळी अतिक्रमणाचे प्रस्ताव तात्काळ वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवावेत. या पंचायत समितीनं या पत्राची अजिबात दखल घेतली नव्हती आणि म्हणून या पंचायत समितीच्या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी त्याचप्रमाणे ग्रामसेवक जे चुकारपणा करतात गावागावामध्ये त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांचं देणं घेणं नाहीये, जिथं माल भेटतो तिकडे ते वेळ देतात आणि म्हणून तातडीनं ती कारवाई झाली पाहिजे म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सगळे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना आज पत्र दिलंय, आपल्याला त्याची प्रत दिलेली आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं त्या तात्काळ वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे असल्याचे, तुमच्याकडून आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून प्रस्ताव विना विलंब या कार्यालयात सादर करावे. आज उद्यापासून आता ग्रामसेवक कामाला लागतील, आपण त्यांना अल्टिमेटम देऊन आलोय. सोबत राहून
आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. आंदोलन जमीन नावावर, गावठ्यांवर घरकुल मंजूर, गायरांवर घरकुल मंजूर, मागतो आम्ही हक्काच. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. तू मागे बडो द्यायचं घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सगळ्यांचा, आनंद नायक एकलव्यांचा, प्राध्यापक किसन चव्हाणचा. आम तुम्हारे साथे, चव्हाण मागे बरो आम तुम्हारे साथे. कोण म्हणतो देणार नाही, मागतो आम्ही हक्काच. कायरान जमीन नावावर, कायरांवर घरकुल, गावठ्यांवर घरकुल. शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई. आपल्याला पाहिजे आवाज.